राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, पण बैठकीत पुन्हा एकदा आजी माजी पालकमंत्र्यांमधील संघर्षाची झलक दिसली. बैठकीत राम शिंदेंचाही मंचावर खुर्चीच नसल्यानं मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. अहमदनगरमध्ये शिंदे विखेंमध्ये धुसफूस, फडणवीसांच्या बैठकीत मान अपमान नाट्य, राम शिंदेंसाठी खुर्चीच नसल्यानं नाराजी, फडणवीसांकडून वाद शमवण्यासाठी प्रयत्न. अहमदनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही आढावा बैठक. जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आधीच मंचावर पोहोचले. या मंचावर माजी पालकमंत्री राम शिंदेंना खुर्चीच नसल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे बैठकीत मानापमान नाट्य रंगल्याचं पाहून फडणवीसांनी राम शिंदेंना त्यांच्या बाजूच्या खुर्चीवर बसवत वेळ मारून नेली. खरं तर अहमदनगर जिल्ह्यात सध्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्यात चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. विधानसभेपासून विखे पाटलांवर नाराज असलेले राम शिंदे यांनी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विखे पाटलांवरची नाराजी उघड केली आहे. नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये देखील अपेक्षित असं आम्ही विरोधी पक्षात होतो, अपेक्षित असं सहकार्य लाभलं नाही आणि आत्ता देखील या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये देखील अशा पद्धतीनं जे चित्र झालंय हे कोणासाठी चांगलं नाही, त्यामुळं या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. मी हा विषय पक्ष नेतृत्वाच्या समोर मांडणार. विखे पाटलांनी मात्र यावर उघडपणे बोलणं टाळलं. याविषयी पक्षाकडे भूमिका मांडली पाहिजे अशी भूमिका महसूल मंत्र्यांनी जाहीर केली. त्यांचे काही गैरसमज होते, मी त्यावेळी म्हटलं होतं की गैरसमजास ते दूर करू. शेवटी संघटनेमध्ये थोड्याशा काही गैरसमजुतीमध्ये एका त्यातून त्यांच्या मनामध्ये काही त्यांच्या भावना होत्या, मी त्यांच्याशी बोललो आहे. मला वाटतं त्याच्यात काय तर फार पुढं त्याला आणखीन घेऊन जाण्याचा अर्थ नाही, तो विषय संपलेला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या आजी माजी पालकमंत्र्यांमध्ये वाकयुद्ध रंगलेलं असतानाच शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरच्या दौऱ्यावर आले होते, त्यामुळे विखे आणि शिंदेंमधील या वादावर फडणवीस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र हा अंतर्गत विषय मिटल्याचं फडणवीसांनी त्यांच्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. समन्वयच आहे, काय काळजी करू नका, काही वाद नाही. आणि असं आहे की वाद असला तर वादळ नाही, त्यामुळे चिंता करू नका. तो चहाच्या पेल्यातला वाद आहे, तो संपलेला आहे. आढावा बैठकीत राम शिंदेंसाठी खुर्ची न ठेवता एक प्रकारे त्यांना जागा दाखवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. आता फडणवीसांनी स्वतःच्या अधिकारात शिंदेंना खुर्ची दिली असल्यानं विखे आणि राम शिंदेंमधील वाद मिटण्याची चिन्ह नाही, त्यामुळे या मानापमान नाट्याचे पडसाद पुढेही जिल्ह्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. साहेबराव कोकणे, News18 लोकमत, अहमदनगर. कोकणात लोक